नमस्कार। तर आज आपण हिवाळा विशेष मध्ये अतिशय पौष्टिक असे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। आणि मी इथे ज्या पद्धतीने मेथीचे लाडू बनवणार आहे ते अजिबात कडू होत नाही, अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1/2 कप मेथी दाणे घेतलेले आहेत। मेथी दाणे आपल्याला कमी गॅसवर 1 ते 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा, इथे मेथी दाणे भाजल्या गेलेले आहेत। ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थोडे थंड करायला ठेवून देऊ। हे बघा, अशा पद्धतीने आपले मेथी दाणे थोडे थंड झाले की लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत। हे आपण आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक पण आपल्याला दळायचे नाही आहे। अगदी मीडियम साईजचा आपला जसा रवा असतो त्या टाईपमध्ये आपण हे दळून घेणार आहोत। अशा पद्धतीने दळलेली मेथी दाण्याची पावडर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता यामध्ये आपण 1 वाटी गरम दूध घालणार आहोत। मेथी दाण्याची पावडर व्यवस्थित भिजेल एवढं आपल्याला दूध इथे वापरायचं आहे। तर इथे मेथी पावडर आपण दुधात भिजवल्यामुळे त्याचा कडवटपणा नाहीसा होतो आणि लाडू अजिबात कडू होत नाही। तर चमच्याच्या साह्याने व्यवस्थित अशी मेथी दाण्याची पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण यावर झाकण ठेवून रात्रभर याला असंच झाकून ठेवणार आहोत। तर इथे आपण रात्रभर मेथी पावडर दुधामध्ये भिजत ठेवलेली होती। तुम्ही बघू शकता आपली मेथी दाण्याची पावडर दुधामध्ये अगदी व्यवस्थित अशी भिजल्या गेलेली आहे। चमच्याच्या साह्याने तिला व्यवस्थित असं थोडं मोकळं करून घेऊ। तर इथे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण आता 20 ग्रॅम खसखस घालून घेऊ। खसखस आपल्याला अगदी मंद आचेवर 1/2 मिनिटं भाजून घ्यायची आहे, थोडासा रंग बदलेपर्यंत। तर हे बघा, इथे आपली खसखस व्यवस्थित भाजून झालेली आहे। ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर इथे मी 1/2 कप आळू घेतलेला आहे, याला बऱ्याच ठिकाणी हलीम असं देखील म्हटलं जातं। हे सुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर 1/2 ते 1 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे आपले आळू व्यवस्थित असे भाजल्या गेलेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर इथे मी 1/2 कप बदाम आणि 1/2 कप काजू घेतलेले आहे। काजू आणि बदामसुद्धा आपल्याला अगदी मिनिटभर असं भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपले काजू बदाम व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत, ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर इथे मी 1/2 कप अक्रोड घेतलेले आहे, ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। अशा पद्धतीने भाजून झालेले अक्रोड आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता इथे मी 2 कप सुकं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं हे किसून घेतलेलं आहे बारीक किसणीने। खोबरंसुद्धा आपण 1 ते 2 मिनिटांसाठी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत। तर हे बघा, इथे आपलं खोबरं व्यवस्थित असं भाजल्या गेलेलं आहे, हलकासा रंग देखील बदललेला आहे। ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर इथे मी 2 कप खारीक पावडर घेतलेली आहे। तर इथे मी काळे खारीक पावडर वापरलेली आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिवळी खारीकसुद्धा वापरली तरी चालेल। तर इथे खारीक भाजण्यासाठी 2 ते 3 चमचे तूप घालून घेऊ। ही खारीक आता तुपामध्ये 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत। खारीक भाजताना अगदी कमी गॅसवरच भाजायची, नाही तर ती लगेच कढईला लागू शकते, त्यामुळे अगदी मंद आचेवर खारीक भाजून घ्यायची आहे। तर इथे आपली खारीक व्यवस्थित अशी भाजल्या गेलेली आहे, तिला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे त्याच कढाईमध्ये 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठसुद्धा हलकासं रंग बदलेपर्यंत खमंग असं भाजून घेणार आहोत। अगदी मंद आचेवर 7 ते 8 मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने सतत हलवत खमंग असं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपलं पीठ व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे, ते सुद्धा आपण आता एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर इथे 4 ते 5 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत। तर इथे मी 1/2 वाटी डिंक घेतलेलं आहे। डिंकचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता। डिंक तळताना शक्यतो थोडा थोडा करूनच तळायचा, जेणेकरून तो व्यवस्थित असा फुलला जातो।
तर इथे डिंक व्यवस्थित तळला गेलेला आहे तो काढून घेऊ। अशाच पद्धतीने उरलेला सर्व डिंक मी इथे तळून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथे सर्व डिंक आपला तळून झालेला आहे, तो देखील आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे मेथी दाण्याची पावडर आपण दुधामध्ये भिजवलेली होती, ती आता आपण तुपामध्ये व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीने ही पावडर चमच्यांच्या साहाय्याने थोडी मोकळी करून घ्यायची आहे आणि तुपामध्ये अगदी 4 ते 5 मिनिटांसाठी कमी गॅसवर आपण ही भाजून घेणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सतत हलवत मेथी दाण्याची पावडर तुपामध्ये व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। तर इथे आपली मेथी दाण्याची पावडर व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हलकासा कलर देखील बदललेला आहे। तर आता आपण इथे लगेच गॅस बंद करणार आहोत आणि ही काढून घेणार आहोत। तर इथे भाजून घेतलेले काजू, बदाम आणि अक्रोड थंड झालेले आहेत, ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे, हे बघा अशा पद्धतीने। तर इथे तयार केलेली ड्रायफ्रूटची पावडर आपण याच्यात काढून घेणार आहोत। त्यानंतर इथे तळून घेतलेला डिंक देखील थोडा गार झालेला आहे, तो सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि डिंक सुद्धा आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक असं दळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने डिंकची पावडर तयार झालेली आहे, ती आता आपण काढून घेऊ। तर इथे तयार केलेली डिंकची पावडर मी काढून घेते। त्यानंतर इथे आपण भाजून घेतलेली खसखस आणि आळीव ती देखील याच्यामध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर 2 चमचे सुंठ, जायफळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे। तुपामध्ये भाजून घेतलेली मेथी दाण्याची पावडर आता आपण ह्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत। मेथी दाण्याची पावडर गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। थोडं थंड झालं की हाताच्या साहाय्याने मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता आपण पुन्हा गॅसवर कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। साजूक तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये 2 कप किसलेला गूळ घेतलेला आहे। गूळ घेताना किसूनच घ्यायचा। गूळ आपल्याला अगदी कमी गॅसवर 1 ते 2 मिनिटांसाठी फक्त वितळवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, इथे आपल्याला गुळाचा अजिबात पाक तयार करायचा नाही आहे, फक्त गूळ आपल्याला कमी गॅसवर वितळवून घ्यायचं आहे। हे बघा, आपला गूळ हलकासा वितळलेला आहे, तुम्ही बघू शकता कुठेही गुळाचे खडे दिसत नाही आहे। अशा पद्धतीने गूळ व्यवस्थित वितळला की लगेच गॅस बंद करायचा। तर इथे वितळलेला गूळ आपण पूर्ण मिश्रणावर ओतून घेणार आहोत अशा पद्धतीने। तर हे बघा, इथे आपला सगळा गूळ घालून झालेला आहे। सुरुवातीला गूळ गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। गूळ हलकासा थंड झाला की हाताने आपल्याला सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण घातलेला गूळ हा व्यवस्थित असा मिश्रणाला लागला पाहिजे। अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे एक लक्षात ठेवायचं की मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू बनवायचे आहेत। मिश्रण गार झाल्यानंतर लाडू व्यवस्थित असे बनत नाही, त्यामुळे मिश्रण गरम असतानाच आपण लगेच लाडू बनवणार आहोत। तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण ते साईडला असं दाबून घेणार आहोत, जेणेकरून आपलं मिश्रण हे गरमच राहील, गार होणार नाही। थोडे थोडे मिश्रण घेऊन दोन्ही हातांच्या मदतीने आपण लाडू दाबून दाबून असा बनवून घेणार आहोत। तर हे बघा, मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे। तयार झालेला लाडू आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। अशाच पद्धतीने मी अजून एक लाडू बनवून दाखवते। तर मी इथे सर्व मीडियम साईजचेच लाडू बांधून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठ्या आकाराचे लाडू बांधून घेऊ शकता। तर हे बघा, इथे आपला दुसरा लाडूसुद्धा अगदी सुंदर असा बांधून तयार झालेला आहे, तो देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। तर अशाच पद्धतीने इथे माझे सर्व लाडू बांधून तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत। एक तुम्हाला तोडून दाखवते।
बघा किती सुंदर असा आपला लाडू तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील हे लाडू घरी बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।